मित्रांनो, प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असं असतं की बाबा त्याला नाही का छोटंसं का होईना पण घर असं म्हणजे एकदम जिव्हाळ्यासारखं वाटणारं घर असं वाटतं, पण एक कमीत कमी त्याला काय वाटतं की वो एक 5 लाखापासून सुरुवात त्याला वाटतं 5 लाखामध्ये व्हायला पाहिजे, 5 लाखाच्या नंतर त्याला वाटतं एक 10 लाख 12 लाख 15 लाखापर्यंत व्हायला पाहिजे, पण त्याच्यापेक्षा जर आणखीन जर उच्च दर्जाचा विचार केला तर एक अशा पद्धतीचं एक 30 लाखापर्यंतचं घर एकदम एक नंबर चांगलं होऊ शकतं 25 ते 30 लाखामध्ये। आणि इथून जर विचार केला तसा एक पुण्याचा तर इथून एक 18 ते 20 किलोमीटर अंतरावर इथून आपलं एक शिवाजीनगर आहे, म्हणजे एवढं काही लांब नाही आहे। तर अशा पद्धतीत आपण जर प्रत्येक माणसाची इच्छा असते की मला चांगलं घर पाहिजे एकदम म्हणजे इम्पॉर्टेंट पाहिजे, पुण्याच्या ठिकाणी माझं एक छोटं गाव आहे ना पण घर पाहिजे, पण आपण काय प्रत्येकाने जर सगळ्या मोठ्या गोष्टीचा छोट्या गोष्टीचा विचार करत करत जर केलं तर आपण 30 लाखापर्यंत 25-30 लाखापर्यंत असं एक चांगल्यापैकी एक आपलं स्वतःचं घर निर्माण करू शकता। तर चला आपण नाही का आता पुढील कंट्रक्शनची माहिती कासिम भाऊ आपले उभा पुढे आहेत। जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी, मी कासिम शेख आणि हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज प्युअर रिअल इस्टेटचे चॅनल आहे। आणि ह्या चॅनलच्या मदतीने आपण आपल्याला एकदमच 5 लाखाचं 15 लाखाचं 30 लाखाचं किंवा 50 लाखाचं 50 काय 1 करोडची सुद्धा प्रॉपर्टी म्हणजे 5 लाखापासून 1 करोडची सुद्धा प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। आणि डायरेक्टली मालकाबरोबर कॉन्टॅक्ट असतो, मालकाबरोबर संपर्क असतो, पण त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचंय, व्हिडिओ संपूर्ण बघायचं। आणि आपल्या बरोबर आज आहे प्रथमेश इंटरप्राइजेस आणि डरके साहेब, आणि त्यांच्या बरोबर आपण आज सविस्तर या प्रॉपर्टी बद्दल आपण चर्चा करणार आहे। ही प्रॉपर्टी कुठली आहे, किती मध्ये म्हणजे किती दिवसामध्ये आणि किती पैशामध्ये ही प्रॉपर्टीचं बांधकाम समद होणार आहे। ओके, तर व्हिडिओ बघायला विसरू नका, संपूर्ण व्हिडिओ बघा, माहिती घ्या। साहेबांचं मी मनापासून धन्यवाद करतो की साहेबांनी मला चान्स दिलं त्यांची जी प्रॉपर्टी आहे त्याची शूटिंग करायला, आणि त्यांनी स्वतःचा जो महत्त्वाचा वेळ आपल्यासाठी आपल्या जे प्रेक्षक बघणारे त्यांच्यासाठी काढलेला आहे माहिती देण्यासाठी। चला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ या प्रॉपर्टी बद्दल। साहेब, तुमचं सहर्ष स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती। सर, या प्रॉपर्टीची माहिती थोडी आपण देऊ शकता? सर, हो सर। तर ह्या प्रॉपर्टीची माहिती अशी आहे की हे आपण साधारण विचार केलं, कंट्रक्शन उभं केलं आणि खालून खड्ड्यातून वरती कसं यायचंय, कशा पद्धतीत काम करायचंय, आणि सरळ सरळ जर आपण म्हणलो 1 BHK 2 BHK आणि 2 BHK करत करत पार्किंग प्लस 2 हे किती दिवसात व्हायला पाहिजे, साधारण 3 ते 3.5 महिन्यात आम्ही देतो। पण ह्याच्यामध्ये काय मालकाने जर पैसे जर नाही पुरवले तर कॉन्ट्रॅक्टर काय खिशातून पैसे? एक प्रश्न आहे सर, हे जेवढं बांधकाम आता ह्याला किती दिवस झालेले? ह्याला साधारण 1-15 दिवस झालेले आहे। 15 दिवसामध्ये तुम्ही सगळं? हा, 15 दिवसामध्ये खालून खड्ड्यातून वरती आलेलो आम्ही। बापरे, जबरदस्त। म्हणजे भर टाकून वगैरे? भर टाकून पीसीजी वगैरे खाली पाण्याच्या टॉयलेटच्या वगैरे टाक्या बांधून इथपर्यंत आलो, टाक्या प्लास्टर वगैरे करून। चालेल ना साहेब, पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता, बोला। आज तर हे आम्ही नाही का तुम्हाला साधारण 3.5 महिन्यामध्ये आम्ही कम्प्लीट करून देऊ शकतो, पण काही काही लोकांचं मत असं असतं की बाबा नाही का 3.5 महिन्यात कसं होईल, पण त्याच्यामध्ये असा प्रश्न पडतो की कॉन्ट्रॅक्टरला जर मालकाने नाही पैसे दिले तर तो करू शकत नाही, तो काय खिशातून पैसे घालणार नाही। बरेच लोक म्हणतात की कॉन्ट्रॅक्टर पळून जातो वगैरे, बरोबर तोच प्रश्न होता माझा। तर कॉन्ट्रॅक्टर हा पळून कधी जात नाहीये, कारण त्याचं स्वतःचं घर असतं, त्याच्याकडे 5-50 लेबर असतं, 25 लेबर असतं, ते तेवढ्या लोकांना घेऊन कुठं पळून जाणार आहे का? नाही, ते चुकीचं आहे गैरसमज। तर त्याच्यासाठी नाही का पहिले सुरुवातीला कॉन्ट्रॅक्टर चांगला निवडायचा, आणि चांगल्या पद्धतीत आपल्याला दर्जेदार काम होईल त्याचे 4 कामं बघितले पाहिजे, 10 कामं बघितले पाहिजे, आणि कशा पद्धतीत काम आहे, तो कशा पद्धतीत काम करतोय त्या पद्धतीने पैसे दिले पाहिजे आणि त्याच्याकडून काम करून घेतलं पाहिजे। लोकांची पण चुकी असते ना त्याच्यामध्ये, लोक काय करतात हे घे 50, हे घे 10, हे घे 1 लाख, असं करत करत ते संपूर्ण कॉन्ट्रॅक्टर काय करतो पैसा घेऊन टाकतो। बरोबर आहे ते, पण त्याचं काय असतं लिमिट ठरलेलं असतं किंवा फुटिंगच्या लेवलवरती आल्यानंतर किती पैसा द्यायचा आहे, किंवा स्लॅबला किती पैसा द्यायचा आहे, बांधकाम झाल्यावर किती पैसा द्यायचा आहे, प्लास्टर झाल्यावर किती पैसा द्यायचा आहे, हे त्याच्यावरती अवलंबून असतं। जर मालकाने अगोदरच पैसे दिले तर तो कॉन्ट्रॅक्टर कुठं सापडणार आहे तुम्हाला? तर त्याच्यासाठी दोन्ही पण एकदम बरोबर लेवल मध्ये चाललं पाहिजे। बरोबर ना सर, तुमच्या नजरेमध्ये कसं रेडीमेड घर भारी आहे का आपण जे कॉन्ट्रॅक्शन करून आपल्या डोळ्यासमोर बनून त्या घरामध्ये राहायला
जायला पाहिजे का रेडीमेड घरामध्ये जायला पाहिजे? तर त्याच्यामध्ये साहेब प्रश्न पहिला असा आहे महत्त्वाचा की पहिला प्रश्न म्हणजे रेडीमेड जर घ्यायला गेले तर तुमच्या मनासारखं तुम्हाला भेटणार नाही. बिलकुल. तुम्हाला किचन ह्या बाजूला पाहिजे, बेडरूम ह्या बाजूला पाहिजे, हे अशा पद्धतीत तुम्ही रेडीमेड तुम्हाला भेटणार नाही. पण तुम्ही स्वतः जर जागा घेऊन एक तुमचं कंट्रक्शन म्हणजे तुम्हाला घर बांधायची इच्छा जर केली तर तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीत भेटू शकतो. बरोबर. थोडं त्रास झालं चालणार मंडळी, पण आपलं जो घर पाहिजे आपण स्वतः नजरेत समोर ते घराचं कंट्रक्शन झालं पाहिजे. बरोबर बरोबर. पण तुम्ही म्हणणार की सगळं डायरेक्टली जाणार, पण डायरेक्टली म्हणजे फायदा काय? डायरेक्टली मध्ये फायदा होणारच नाही तुमचा, तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीत भेटणारच नाही. मग ते किचन तोडा नाही ना, ते सगळं म्हणजे कसं असतं तुमचं, तुम्हाला जे पाहिजे कुणी काय म्हणतो मला वास्तुशास्त्रानुसार पाहिजे वगैरे, अग्नियाला किचन पाहिजे, अग्नियाला किचन तुम्हाला कधी एखाद्या वेळेस भेटू शकत नाही. म्हणजे अशा पद्धतीमध्ये ते नाही का, हॉल कुठल्या बाजूला पाहिजे, बेडरूम कुठल्या बाजूला पाहिजे, जिना कुठल्या बाजूला पाहिजे, हे तुम्हाला जर रेडीमेड घेतलं तर तसं भेटणार नाही. सर एक अजून एक प्रश्न आहे, हे जे किती स्क्वेअरचे बांधकाम, हे जागा म्हणलं तर 1000 square feet आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला लमसम त्याचा 820 बिल्टअप एरिया भेटणार आहे. बिल्टअप एरिया 800 भेटणार आहे, 820. आणि सर बघायला गेलं तर सर हे किती लाखापर्यंत जाऊ राहिलं? तर हे साधारण तुम्हाला सांगतो पार्किंग प्लस 2 होणार आहे. तर हे साधारण याचा जर बारकाईने विचार केला, याचे 24 जर म्हणलं तर एक साधारण 35-40 lakh जाणार. बांधकाम आणि चांगल्या दर्जाचं, चांगल्या एकदम एक नंबरच्या क्वालिटीचं तुम्हाला भेटणार. आणि वर खाली? हा वर खाली भेटणार. आणि टेरिस प्लस? हा टेरिस प्लस. आणि वायरिंग वगैरे? वायरिंग वगैरे त्याचा वेगळा खर्च लागला जातो, वायरिंग याच्यामध्ये नसतंय, त्याचा वेगळा खर्च आहे. म्हणजे तुम्ही चावी डायरेक्टली? आम्ही चावी पण देतो ना तुम्हाला. हा तुम्हाला एकदम नाही का सगळं विथ मटेरियल घेऊन असं पूर्ण तुम्हाला ओके डायरेक्ट तुम्ही पूजेला यायचं अशा पद्धतीने तुम्हाला घर बांधून देतो. तर म्हणजे 35 होऊन जाणार सगळं? हा होणार. म्हणजे 1000 square feet? 1000 square feet होणार. एक ह्या 35 lakh ह्याच्यामध्ये आम्हाला करून द्या. तर विथ चावी? हा विथ चावी. डायरेक्ट राहायला यायचं त्यांनी, पूजा करून राहायला यायचं त्यांनी. आणि स्टार्टिंगचा जे प्रोसेस असतो सर, की आता आमची जागा आम्ही दाखवली तुम्हाला, तर त्या जागेचं म्हणजे आम्हाला काय पाहिजे काय नाही पाहिजे म्हणजे? तर त्याच्यामध्ये पहिलं आपल्याला तुमची जागा प्लॉट बघितला पाहिजे, त्याचा कसा चौरस आहे तो बघितला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपण ज्या इंजिनियर कडे जातो म्हणजे त्याच्यातून आपण ड्रॉइंग कशा पद्धतीत घेणार तुम्हाला, जशा पद्धतीत ते इंजिनियरच्या थ्रू आपण काम व्यवस्थित करून देतो. बरोबर. आता त्याच्यामध्ये बोरवेल आहे, बोरवेल पण आहे, टाके आले. माझं असं म्हणणं आहे की मला ते 40 भेटत होतं, पण मला असं पाहिजे की मला स्वतःच घर बांधवायचं तर अगदी 35 lakh भेटतं तुम्हाला. नाही होऊ शकत. त्या 35 lakh 3.5 months किंवा 4 months? 4 months तर लागतच नाही, पण आडी अडचणीनुसार काही समजा नाही का, तर 4 months पकडा तुम्ही. 4 months? आणि मला पार्किंग पण पाहिजे. तर पार्किंग तुम्हाला याच्यामध्ये आता जे ऑलरेडी चालू आहे आपलं, याच्यामध्ये 2 4-wheelerची पार्किंग आहे. 2 4-wheelerची पार्किंग आहे याच्यामध्ये. म्हणजे 820 2 4-wheeler नाही, खाली ती खाली 1 RK आणि वरती 2 BHK. खाली 1 RK दिले? हा 2 BHK. पार्किंग नाही पाहिजे तुमचं? 2 BHK. 1 BHK 1 BHK कार पार्किंग आणि 2 gaadyachi व्यवस्थी. आणि जर पार्किंग 1 BHK? हा देतो. एक गाडीची 4-wheelerची पार्किंग देतो. 4-wheeler आणि 2-3 2-wheeler बसतात. खूप परवडतं सर. आणि एवढंच बघायला गेलं बिल्डर कडे, तर तो हीच प्रॉपर्टी कितीला विकणार? नाही, ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये 1.5 times फरक पडतो. कारण त्याचं इन्व्हेस्टमेंट असतं वगैरे, त्यांनी स्वतः पैसा लावलेला असतो ना, त्याच्यामुळे थोडा फरक पडतो. फरक म्हणजे 100% फरक पडणार. हा फरक पडणार. हे आपल्याला आपण जागा भरून झाला की 5 lakh जागा घेतली आणि 35 lakh खर्च केला, म्हणजे 40 lakh मध्ये आपण राहायला जातोय. तो कमीत कमी तो 60-70 मध्ये विकणार आहे आपल्याला. आरामात लय वेळेस. म्हणजे मंडळी तुम्ही बघू शकता ही प्रॉपर्टी जी आहे, बघा किती स्वस्त मध्ये स्वतःची जागा खरेदी करून किती स्वस्त मध्ये तुम्ही तुमचे स्वतःचे जे ड्रीम आहे, स्वप्न आहे, ते तुम्ही इथं साकार करू शकता. फक्त एकच बोलणार आहे की मंडळी तुम्ही विश्वास ठेवा, भरोसा ठेवा, जागा खरेदी करा. बघा जागा खरेदी करा, आमच्याकडून खरेदी करा किंवा तुमचे डेव्हलपर असतात त्यांना जिथं आवडत आहे तिथं खरेदी करा. जागा खरेदी करू शकता तुम्ही. आणि दुसरी गोष्ट, आमचा व्हिडिओ जो आहे हा बघायला विसरू नका. पहिले बघा, बघितलं तर तुम्हाला कळणार आहे, जर नाही बघितलं तर काय कळणार आहे. तुम्हाला असं बघायला पाहिजे, त्याला बघा फक्त. आणि ह्या व्हिडिओचा मतलब फक्त एकच आहे
जागृत व्हाव, जागृत व्हा आणि स्वतःचा कसा फायदा होईल हे पण बघा। आम्ही इथं जागा विकायला नाही आले, तेव्हा मी इथं ह्यांच्या कंस्ट्रक्शनच्या बद्दल नाही आलेलो, ह्यांचा नंबर पण नाही दिला, फक्त स्टार्टिंगला ह्यांचं एंटरप्राइजचं नाव सांगितलं। मी कुठलं प्रचार करायला इथं नाही आलेले, मी तुमच्यासाठी आलेले, तुमच्यासाठी फक्त इथं आलेले की तुम्हाला एक चांगलं मार्गदर्शन साहेबांतर्फे भेटावे म्हणून। हे बिचारे एवढे म्हणजे एवढे मिनिटापर्यंत त्यांनी बोलले, एवढ्या मिनिटापर्यंत तुम्हाला सगळी माहिती दिली, तर थोडस भान ठेवा, पण एकच बोलणार आहे की भरोसा ठेवा, विश्वास ठेवा आणि पुढचा व्हिडिओ पण सुद्धा बघा, कारण की साहेब असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1 RK किंवा 2 BHK बद्दल तुम्हाला एक माहिती देणार आहे आणि ते दृश्य पण दाखवणार आहे। तर चला भेटू आपण पुन्हा नवीन प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन, नवीन कंट्रक्शनचा व्हिडिओ घेऊन, नवीन माहिती घेऊन, कुठं इथंच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती। जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे।